नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच वाटते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा, भरपूर धन असावे, परंतु सर्वांच्याच भाग्यात धन नसते. काही व्यक्ती खूप श्रीमंत धनवान असतात, तर काही व्यक्ती खूप दरिद्री असतात. परंतु ज्यांच्याकडे पैसा असतो तो पैसा येताच एकटा येतो का हो? नाही, धन येताना आपल्या बरोबर 15 प्रकारचे अवगुण घेऊन येतो. ज्यांच्याकडे धन असते त्यांचा त्यांना खूप अभिमान असतो. आमच्याकडे इतका पैसा आहे, आमच्याकडे तितका पैसा आहे, पैसा आपल्या बरोबर क्रोध घेऊन येतो. श्रीमंत व्यक्तीला राग खूप लवकर येतो, कारण हा पैसा राग राग करायला लावत असतो. श्रीमंत व्यक्ती नेहमी इतरांना रागवत असते. पैसा आपल्या बरोबर अहंकार घेऊन येतो. मी म्हणजे काय, माझ्यासारखे कोणीही नाही, असा अहंभाव व्यक्तीच्या मनात पैशामुळे जागृत होतो. पैसा व्यक्तीला खोटेही बोलायला शिकवतो. कितीही पैसा असला तरी व्यक्ती आपल्याकडील पैसा इतरांना समजू नये यासाठी नेहमी खोटे बोलत असतात व आपल्याकडे पैसा नाही हेच दाखवत असतात, कारण त्यांना भीती वाटते की जर मी माझा पैसा कोणाला दाखवला तर ते माझ्याकडे पैशांची मागणी करतील किंवा माझे पैसे लुटून नेतील. पैसा व्यक्तीमध्ये हिंसा उत्पन्न करतो. पैशाच्या जोरावर व्यक्ती इतरांना काहीही समजत नाही, त्याची प्रवृत्ती हिंसक बनते. पैशामुळे व्यक्तीच्या मनात भेदभाव निर्माण होतो. गरीब व श्रीमंत असा तो भेदभाव करू लागतो. श्रीमंत माणसाचा इतरांवरील विश्वास उडतो. त्यांच्या मनात इतरांबद्दल अविश्वास वाढीस लागतो. पैसा जास्त झाला की व्यक्ती व्यसनाधीन होते, तो जुगार खेळू लागतो. अशा प्रकारचे 15 अवगुण स्वाभाविकपणे धनाबरोबर व्यक्तीकडे येतात. जास्त पैसा झाला की ते धर्मशास्त्रीय गोष्टी मानायला तयार होत नाहीत. श्रीमंत व्यक्ती विचार करतात, माझा पैसा, माझे जीवन, ते कसे व्यतीत करायचे हे माझे मी ठरवीन. मी कशाला कोणाचे म्हणणे ऐकू? मी का धर्माचे शास्त्राचे विचार मानू? परंतु येथेच चूक होते. जे खाण्यायोग्य आहे तेच खावे, जेथे जाणे योग्य आहे त्याच ठिकाणी जावे व जसे आचरण करणे धर्मशास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे तसेच आचरण करावे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते नेहमी असमाधानी व अशांत असतात. त्यांना नेहमी आपले पैसे कोणी घेऊन तर जाणार नाही, आपले पैसे कोणी लुबाडणार तर नाही, अशी भीती वाटत राहते. त्यांच्या मनात नेहमी एक भीती घर करून राहते. त्यांना शांतता लाभतच नाही, त्याशिवाय त्यांच्या मागे नेहमी धावपळ असते. हे झाले की ते झाले की हे, त्यांना नेहमी कसले ना कसले टेन्शन असते. त्यांच्या डोक्यात सदैव काही ना काही चालूच असते. त्यांच्या मनात नेहमी कोणती ना कोणती काळजी लागून राहिलेली असते. धन जास्त झाले की त्यांचे मनही चंचल होते. त्यांच्या मनात काम क्रोधाच्या भावनाही बळावतात. असे कितीतरी प्रकारचे अवगुण धनासोबत आपल्या घरात प्रवेश करीत असतात. म्हणून कितीही पैसा आला, आपण कितीही धनवान झालो तरीही आपले पाय जमिनीवरच राहू द्यावेत. आपला धर्म, आपले कार्य, आपला स्वभाव यात बदल पडणार नाही याची काळजी घ्यावी. भगवंतांचा हात धरून जे श्रीमंत होतात त्यांच्यामध्ये हे अवगुण प्रवेश करीत नाहीत. परंतु जे पैसा मिळाला की भगवंताला सोडतात, त्यांच्यामध्ये हे अवगुण आलेच म्हणून समजा. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. धन्यवाद.